इचलकरंजी शहरात कचऱ्याचे ढीग साचून दुर्गंधी सुटत असल्यानं काही ठिकाणी साईड डस्टबिन बसवण्यात आले सुमार दर्जाचे हे फायबरचे डस्टबिनही आता मोडून पडू लघुशंका लघुशंकागृहाची अवस्था तर अत्यंत दयनीय झाली आहे एकूणच शहरात स्वच्छतेबाबत जनजागृतीवर भर आणि कोट्यवधींचा खर्च करूनही स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचं दिसत आहे इचलकरंजी शहरात स्वच्छता ठेवण्यासाठी नगरपालिकेकडे अपुरे कर्मचारी आहेत त्यामुळे सहा कोटी रुपयांचं वार्षिक काम खाजगी कंपनीला दिलंय तरीही शहरात ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात अनेक वेळा हा कचरा कुजल्यानं दुर्गंधी सुटते त्यामुळे लाखो रुपये खर्च करून मुख्य मार्ग आणि मोक्याच्या ठिकाणी रोडसाइड फायबरचे डस्टबिन बसवण्यात आलेत मात्र सुमार दर्जाचे हे डस्टबिनही आता मोडून पडू लागलेत काही भागातील सार्वजनिक लघुशंकागृहाची नियमित स्वच्छता होत नसल्यानं दुर्गंधी सुटते अनेक लघुशंकागृह म्हणजे कचरा कोंडाळा आहेत काही लघुशंकागृह रात्रीतून जमीनदोस्त होत असल्यानं दिवसेंदिवस लघुशंकागृहाची संख्याही कमी होते परिणामी नागरिकांची गैरसोय होते एकूणच शहर स्वच्छता आणि स्वच्छतेच्या साधनांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात तसंच शहर स्वच्छतेबाबत जागृती मोहीम राबवल्या जातात पण प्रशासन आपली जबाबदारी पार पाडत नसल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय जोपर्यंत स्वच्छतेबाबत नागरिकांबरोबर प्रशासनही कार्यतत्परता दाखवणार नाही तोपर्यंत शहरात स्वच्छतेचा प्रश्न सुटणार नाही एवढं मात्र निश्चित